आणि आता भारताकडे येऊया. चेन्नई शहराला आजवरची सगळ्यात भयंकर पाणी समस्या भेडसावती आहे. या परिस्थितीत इथल्या मच्छीमार महिलांना दूषित पाणी पिण्यावाचना दुसरा पर्यायच राहिला नाही. बीबीसीचे प्रतिनिधी इम्रान कुरेशी आणि पियुष नागपाल यांचा हा रिपोर्ट. रिकाम्या कळशा घेऊन वाट पाहणारे हे लोक, चेन्नईत सर्रास दिसणारे हे दृश्य. उत्तर चेन्नईच्या या मच्छीमार वस्तीत लोक तासन तास पाण्याच्या टँकरची वाट पाहत असतात. टँकर आल्यावर लोकांना हायसं वाटतं, पण टँकरमधून मिळालेलं पाणी स्वच्छ नसतं अशी लोकांची तक्रार आहे. हे बघा, आम्हाला असं पाणी मिळतं अस्वच्छ आणि गढूळ, कारण जवळची पाईपलाईन फुटली आहे. लोकांना बोरवेल मधूनही पाणी घेता येत. आजच रस्त्याजवळ बोरवेल खणली आहे, तिथे खारट पाणी आहे. आम्ही काय करू शकतो? अगदीच पाणी नसण्यापेक्षा हे असं पाणी बरं. मच्छीमार वस्तीत पाण्यामुळे हाल होत आहेत, पण चेन्नई शहराला गेले काही आठवडे जी पाण्याची समस्या भेडसावतीये त्याचं एक छोटंसं उदाहरण आहे. चेन्नईला 2015 पुराचा तडाखा बसला होता, पण आज इथे पावसाचं प्रमाणच कमी झालंय. त्यामुळे शहराला रखरखीत उन्हाळा सहन करावा लागतो. चेन्नईला पाणी पुरवठा करणारे चारही तलाव जवळपास कोरडे पडलेत. शहरातले तलाव आणि तळीही प्रदूषित झाली आहेत. एकूणच शहराचं भविष्य पाण्यामुळे वेशीला टांगलंय.